मागील वर्षी प्रबोधन विचार आणि युवा मंचच्या पुढाकाराने हातावर आणून खाणाऱ्या बांधवांना सहकार्य करून धान्य किट देण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला होता. कोरोनामुळे मागील वर्षभरापासून सर्वसामान्य वर्गाचे हाल बेहाल होत आहे. या वर्षी पण लॉकडाऊनमुळे हातावर आणून खाणाऱ्यांचं आजचं भविष्य अंधारात आहे. अशा बांधवांना धान्य किट वाटपाच्या माध्यमातून प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रबोधन विचार मंच आणि युवा मंचला संयोजक संकेत राजकुमार भेल्लेकर कडून 25,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. या उपक्रमाची सुरुवात संयोजक संकेत राजकुमार भेल्लेकर यांच्याकडून झाली. विधान मी विनोद सोनटक्के, प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच. प्रबोधन विचार मंच आणि युवा मंचने असं ठरवलं आहे की मागील वर्षी जे कोरोनामुळे जी लोक हातावर आणून पोटावर खायची त्या लोकांना जी आम्ही लोकांनी धान्य किट वाटपाच्या माध्यमातून त्यांना प्रबोधन करून मानसिक बळ देण्याचा प्रयत्न यशस्वी केलेला होता, तीच सेम सिच्युएशन यावर्षीसुद्धा कोरोनाने त्या आमच्या भावंडांना, जी भावंडं आमची हातावर आणून पाण्यावर खातात त्या आमच्या भावंडांचं जीवन जगणं मुश्किल केलेलं आहे. अशा आमच्या या भावंडांना परत एकदा आता सहकार्याची आम्हाला गरज भासत आहे, त्यांना सहकार्य करण्याची. म्हणून असं ठरवण्यात आलेलं आहे की प्रबोधन विचार मंच आणि युवमंच आता त्या आमच्या भावंडांना शक्य होईल तेवढी मदत करण्याच्या माध्यमातून, प्रबोधन करण्याच्या माध्यमातून आम्ही लोक आता धान्य किट वाटपाच्या माध्यमातून त्यांना मानसिक बळ देण्याचा, त्यांच्याशी हितगुज करून त्यांना मानसिक बळ देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे प्रयत्न सुरुवात व्हावी या प्रयत्नासाठी म्हणून आमचे जे संयोजक आहेत माननीय संकेत राजकुमार वेदेकरजी यांनी या उपक्रमाला 25,000 रुपयाची आर्थिक सहकार्य आम्हाला दिलेलं आहे. हे अतिशय गर्वाची आणि प्राऊड फिलिंगची गोष्ट आहे. हे अतिशय ग्रेट वर्क आहे. मी यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि या उपक्रमाला आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळेल. आणि जी लोक मानसिक खच्चीकरणामध्ये आहेत, जे लोकांचं हातावर आणून पोटावर खाण्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्या लोकांशी आम्हाला संधी साधण्यासाठी एक बळ मिळणार आहे. त्या भावनेतून आम्ही इतर लोकांनाही अशी विनंती करतो की आपणही आपल्या माध्यमातून इतर लोकांशी सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. संविधान, माझं नाव संकेत राजकुमार वेल्लेकर, माझा पॅथॉलॉजीचा व्यवसाय आहे. सर्वात आधी मी प्रबोधन विचार मंच आणि युवा मंचाचे आभार मानतो, ज्यांनी मला मदत करण्याची संधी दिली. फार मोठी अशी मदत तुम्ही केली नाही, पण छोटीशी कोळशी मदत केली मी. मागच्या वर्षी पूर्ण काळामध्ये आम्ही मागच्या वर्षीसुद्धा लोकांना अन्नधान्य किट वाटप केल्या होत्या, त्या माध्यमातून आम्ही प्रबोधन आणि त्यांना मानसिक सहकार्य त्यांना केलं होतं. यावर्षीसुद्धा आम्ही तोच उपक्रम राबविला आहे. अन्नधान्य किट सोबत त्यांना आम्ही प्रबोधनासोबतच त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करू. या उपक्रमासाठी मी आवाहन करतो की जेवढी होईल तेवढी तुमच्या इच्छेने, तुमच्या परीने प्रबोधन विचार मंच आणि युवा मंचाला सहकार्य करा.